नमस्कार मंडळी, आज आपण आगळं वेगळं मृत्यूपत्र वाचत आहोत. हल्ली ती झोपून असायची, फार हालचाल करायला तिला नकोच वाटायचं. तसं वयही झालं होतं म्हणा, नवरा गेल्यापासून डोळे मिटून गतजीवनातल्या घडामोडी आठवत राहायची. आज तिला नवऱ्याने गेलेल्या मृत्यूपत्राची आठवण आली. तो दिवस आठवला, 4 दिवस त्याचं काहीतरी लिहायचं आणि कागद फाडायचं असं सुरू होतं. तिने विचारलं, काय करताय? महत्त्वाचं काम करतोय, मृत्यूपत्र लिहितोय. विचार करून ते लिहायचं असतं. काय मृत्यूपत्र आत्ता? कशासाठी? आत्ता नाही तर कधी करणार? सगळं व्यवस्थित केलं म्हणजे काळजी नको. म्हणजे वाटणी का? यावर तू जरा रागवलाच. नुसती वाटणी नसते ती. बरं ते जाऊ दे, उगीच काहीतरी विचारत बसू नकोस. तुला त्यातलं काय समजणार? 1 वाजायला आला आहे, जेवायला वाढ. ती गप्प बसली. खरंच आपल्याला काय कळणार? आणि समजा काही सांगितलं तरी त्यांनी काही ऐकून घेतलं नसतं. त्यांना जे करायचं तेच त्यांनी केलं असतं. नेहमीचंच होतं ते. त्याचं बोलणं तिनं मनावर घेतलं नाही. मनात मात्र कुठेतरी वाईट वाटलं. का कोण जाणे, पण गेले काही दिवस मृत्यूपत्र हेच तिच्या डोक्यात होतं. आज लेख भेटायला आली तेव्हा तिने विषय काढला. म्हणाली, मला पण मृत्यूपत्र करायचं आहे. तुला मृत्यूपत्र कशासाठी? काय लिहिणार आहेस त्यात? मुलीनं हसतच विचारलं. तिचं लक्षच नव्हतं, ती तिच्याच नादात होती. पुढे म्हणाली, अगं एक महत्त्वाचं विचारायचं होतं. मृत्यूपत्र लिहिलं की त्याप्रमाणे वागावं लागतं का? ते बदलता येत नाही ना? आईचा शांत संयमित आवाज ऐकून लेकीच्या लक्षात आलं, आई गंभीरपणे काहीतरी सांगते. ती म्हणाली, हो नाही बदलता येत, पण आई असं का विचारतेस? मला पण करायचं आहे मृत्यूपत्र. आण कागद पेन, घे लिहून. कशाची वाटणी करणार आहेस? काय आहे तुझ्याजवळ? लेकीच्या बोलण्याकडे तिचं लक्षच नव्हतं. ती तंद्रीतच बोलत होती. भावाने बहिणीला वर्षातून एकदा माहेरपण करायचं. राखी पौर्णिमेला आणि भाऊबीजेला बहिणीने भावाला बोलवायचं, त्याला ओवाळायचं. तबकात अगदी 11 रुपये टाकले नाही तरी चालतील. भावाला घरी बोलवायचं, गौरीला माहेरची सवाष्णावी. नाही जमलं तर एखाद्या शुक्रवारी तिला घरी बोलवायचं, तिची ओटी भरायची. बहिणीने भावाच्या आडीनडीला धावून जायचं, त्याला मदत करायची. वहिनीला बहिणीप्रमाणे सांभाळायचं, तिच्यावर माया करायची. आपापसात सगळ्यांनी प्रेमानं मायेनं आपुलकीनं राहायचं. आत्या काकू मामा मावशी भाऊ बहीण आजोबा आजी सगळी नाती जपायची, एकोप्याने राहायचं. पुढच्या पिढीने पण असंच चालू ठेवायचं. एवढं बोलल्याने ती दमली, मग श्वास घेतला, थोडा वेळ थांबली. लेख थक्क होऊन आईचं बोलणं ऐकत होती. आई मनाच्या गाभाऱ्यातलं खोलवर दडून असलेलं अंतरंग तिच्याजवळ उघडं करत होती. तू विचारलंस ना माझ्याकडे काय आहे वाटणी करायला? खरंच काय नाही गं, मला वाटणी नाही करायची आहे. तर तुमची जोडणी करायची आहे. तुमची माया एकमेकांवर अखंड अशीच राहू दे. आलं गेलं तरच ती टिकून राहीन. हीच माझ्या प्रेमाची वाटणी आणि हेच माझं मृत्यूपत्र असं समजा. लेकीचे डोळे भरून वाहत होते. आईची प्रांजळ भावना तिला समजली. तिने आईचा हातात हात घेतला, त्यावर थोपटलं, आश्वासन दिल्यासारखं. लाख मोलाचं सद्विचारांचं धन आईनं वाटलं होतं. दारात भाऊभाऊजय मायलेकींचं बोलणं ऐकत उभे होते. ते पण आत आले. त्यांनीही तिचा हात हातात घेतला. चौघांचे डोळे भरून वाहत होते. आता ती निश्चिंत झाली होती. खूप दिवसांनी ती समाधानाने हसली. मनात म्हणाली, रामराया, आता कधीही येरे न्यायला, मी तयार आहे. या लेखाच्या लेखिका आहेत नीता चंद्रकांत कुलकर्णी. व्हॉट्सअपवर आलेला हा लेख आवडला म्हणून शेअर केला.